मुलांनो तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे तर परीक्षा जवळ येत आहे त्याच्यामुळं तुम्हाला सरावाची आणि शुभेच्छांची खूप खूप आवश्यकता आहे माझ्या शुभेच्छा तर सदैव तुमच्यासोबत आहेतच पण तुम्ही सराव करा आज आपण काय पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत तुमची प्रश्नपत्रिका पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार वीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मराठी माध्यम गणिताचे प्रश्न प्रश्न सव्वीस ते पंच्याहत्तर गुण शंभर ही प्रश्नपत्रिका फार सोपी होती मुलांना आमची शाळा आहे नूतन विद्यालय परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात आहे आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे आमच्या शाळेत अडुसष्ट मुलं बसले होते ह्या परीक्षेमध्ये त्यापैकी पाच मुलं हे शिष्यवृत्ती धारक झालेत चला आता आपण पेपर सोडूया पहा विद्यार्थी मित्रांनो ही आहे फेब्रुवारी दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका आता आपल्याला काय करायचे गणिताचे प्रश्न सोडून घ्यायचे चला यातल्या सूचना वाचल्यात तुम्ही पहा बरं काय काय दिलेल्या सूचना सगळ्या ह्या सर्व सूचना फार म्हणजे फार आवश्यक असतात तुम्हाला या सूचनेचं पालन करूनच पेपर सोडवायचा असतो बरं का त्यामुळं या सर्व सूचना तुम्ही सर्वांनी छान पद्धतीनं वाचा बघा बरं मुलांना आता येतला सव्वीसावा प्रश्न सेक्शन टू गणित काय दिलं सव्वीसावा तीनशे अठरा दशांश चार तीन या संख्येतील शतक स्थानाचा अंक व शतांश स्थानाचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे फरक म्हणजे काय वाचा बाकी चला तर बघ कसं करायचं कोण आहे मग आता शतक स्थानचा अंक दशांशच्या नंतर एकक दशक शतक असते बरं का हे लक्षात ठेवा मग एकक आठ दशक एक आणि शतक तीन म्हणजे तीनची तीन स्थान चा तीन स्थानिक किंमत काय आली तीनशे आणि पुन्हा काय म्हणलं आहे शतक अंक व शतांश या दशांशाच्या पुढचं जे चार आहे ते दशांश आहे आणि त्याच्या पुढचं तीन आहे ते शतांश आहे मग त्याची स्थानिक किंमत किती आली तीनशे दशांश शून्य शून्य फरक म्हणजे वजाबाकी बाकी आणि दशांश किती आहे ते तीन या शतांशची शत दशांश स्थान मग तीन आहे मग किती त्याची स्थानिक किंमत शून्य तीन मग आता इकडं काहीच नाही म्हणजे शून्य शून्य यांची वजाबाकी बाकी दहातून तीन गेले सात इकडं हातचा इकडं आला दहातून एक गेला नऊ दशांशच्या खाली दशांश पुन्हा दहातून एक गेला नऊ दहातून एक गेला नऊ आणि इथला हातचा इथं आला दोनमधून मधून एक गेले सॉरी तीनमधून मधून एक गेले दोन दोनशे नव्याण्णव पॉईंट नऊ सात पर्याय नंबर किती चार पहा पुढचं गडीत सत्तावीसावा प्रश्न बघा ऋतुजाने पस्तीस रुपये प्रति किलो दराने सहा किलो गहू म्हणजे इतका सोपा प्रश्न आहे बघा काय सांगितलंय पस्तीस रुपये प्रति किलो प्रमाणे सहा किलो म्हणजे किती आलं त्याचं दोनशे दहा रुपये बत्तीस रुपये प्रति किलो दराने तीन किलो ज्वारी हे बघा बत्तीस रुपये प्रति किलो दराने तीन किलो म्हणजे किती आले हे शहाण्णव आले त्याच्यानंतर काय दोनशे ऐंशी रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो चहा हे बघा दोनशे ऐंशी अर्धा किलो अर्धा किलो घेतला विकत घेतला व दुकानदाराला पाचशे रुपयाची नोट दिली मग आता हे अर्धा किलोची किती झाले मग आता दोनशे ऐंशी ला किलो आहे म्हणजे अर्धा किलो घेतले मग आता किती झाले ते मग किती घेतले एकशे चाळीस मग आता या सगळ्यांची बेरीज किती आली आणि पाचशे रुपये दिले बरं का दुकानदाराला पाचशे रुपयाची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल अरे हे इतकं सोपं गणित आहे ना मग बेरीज किती येते बघा बरं सहा नऊ एक दहा चार चौदाला चार हा चाला एक दोन दोन चार चारशे शेहेचाळीस पाचशेची नोट दिली पाचशेमधून चारशे शेहेचाळीस वजा केले तर उरत किती दहातून सहा गेले चार इकड लाच इथं दहातून पाच गेले इथं किती आले पाच इकड लाच इथं पाचमधून पाच गेले शून्य चोपन्न रुपये म्हणून पर्याय नंबर किती आलं तीन पहा पुढचा प्रश्न बघा मुलांना हा सुद्धा प्रश्न फार सोपा काय अठ्ठावीसावा प्रश्न कोल्हापूर अहमदनगर बस पंचवीस प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला निघाली बस निघाली कोल्हापूरला हां पंचवीस प्रवासी घेऊन किती प्रवाशांना घेऊन चालली ती पंचवीस प्रवाशांना कराडला बारा प्रवासी बसमध्ये चढले आता ह्याच्यामध्ये चढले म्हणजे अधिक सॉरी बारा प्रवासी चढले व चार स्त्रिया उतरल्या चढले चार आणि चार उतरले बारा चढले आणि चार उतरल्या साताऱ्यात सोळा प्रवासी चढले हे बघा परत सोळा प्रवासी चढले म्हणजे बेरीज व नऊ प्रवासी उतरले हे पुन्हा नऊ प्रवासी उतरले पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर आता पुण्याला काही बसमधून प्रवासी उतरले म्हणजे हे बघा वजायक्स वा आणि उतरल्यानंतर काय झालं बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला पंधरा प्रवासी उ उत... उरले होते म्हणजे अहमदनगर शेवटचा स्टॉप म्हणजे किती शेवटच्या स्टॉपवर उरले पंधरा तर पुण्यात किती प्रवासी उतरले तर आता हे पुण्यात उतरले किती हे काढायचं आहे फार सोपं आहे समीकरण बघा आता कोणतीही संख्या ना त्याचं जे चिन्ह आहे त्याच्या डाव्या बाजूला असते जसं एक्सचं चिन्ह वजा नऊचं चिन्ह वजा सोळाचं चिन्ह अधिक चारचं चिन्ह वजा बाराचं चिन्ह अधिक आणि पंचवीसचं काही नाही म्हणजे काय अधिक तर आता व्यवस्थित क्रिया करायची त्या त्या चिन्हाला गृहीत धरून ह्या दोघांची बेरीज किती आली बेरीज आहे हे पण बेरीज आणि हे पण बेरीज पंचवीसचं धन पाचन दोन सात आणि दोन अनेक तीन किती आलं इथं सदोतीस पुन्हा वजा चार अधिक सोळा वजा नऊ वजा यक्स बरोबर पंधरा आता सदोतीसचं चा चिन्ह धन चारचं चा चिन्ह ऋण विरुद्ध चिन्हांची वजा बाकी मग सदोतीसमधून चार गेले उरले किती चारमधून मदु, सातमधून चार गेले पाच सहा सात तेहतीस मग आता इथं किती आलं हे तेहतीस अधिक सोळा वजा नऊ वजा यक्स बरोबर पंधरा आता हे किती झालं तेहतीस अधिक सोळा सहा तीन नऊ आणि तीन चार, एक चार एकोणपन्नास एकोणपन्नास वजा नऊ वजा यक्स बरोबर पंधरा एकोणपन्नासमधून नऊ गेले किती उरले चाळीस वजा यक्स बरोबर पंधरा आता बघा आता हे जे एक्स आहे ह्या एक्सला तिकडं घेऊन जायचं आणि पंधराला इकडं आणायचं काय होईल किंवा तुम्ही हे वजा एक्स इथंच ठेवलात आणि चाळीस हे धन आहे तिकडे घेऊन गेलात म्हणजे काय होईल वजा एक्स बरोबर पंधरा वजा चाळीस असं होईल मग चाळीसचं चिन्ह वजा पंधराचं चिन्ह धन विरुद्ध चिन्हांची वजाबाकी करावी मग चाळीसमधून पंधरा गेले उरतात किती म एकदम बरोबर आहे चाळीसमधून पंधरा गेले उरतात किती तर पा दहामधून पाच गेले पाच उरले आणि चारमधून एक जात नाही चारमधून दोन गेले दोन पंचवीस उरले आता इथं वजा पंचवीस मोठ्या चिन्ह ऋण इथं ऋण आणि इथं हे ऋण कटलं हे ऋण कटलं यक्स बरोबर पंचवीस हे उत्तर आलं समजलं म्हणून पर्याय नंबर किती उत्तर पर्याय ये पहा पुढचा प्रश्न काही काही प्रश्न तर असे असते त्याचं निरीक्षण केलं कीच के उत्तर येते तसाच हे बघा खालील उदाहरणात व डॅश <ड़> डॅश म्हणजे चौकोन व त्रिकोणाच्या जागे अनुक्रमे कोणते अंक येतील इथं उमटलं नाही बरं का प्रश्नपत्रिकेत मग समजून घ्यायचं आपण ओके मग चौकोन व त्रिकोणाच्या जागे अनुक्रमे कोणते अंक येतात तर हे बघायचे पर्याय एक दोन तीन चार दिलेत मग चौकोन आणि तीन चौकोन आणि तीन त्रिकोण म्हणजे आता समजा तीन तीन वर घेतले तीन तीन खाली घेतले तर तीन त्रिक नऊ येते मग हे तीन आणि तीन हे एक येऊ शकते पर्याय हा पुन्हा शून्य आणि नऊ इथं शून्य नऊ घेतलं तर काय स्थानी शून्य हे येणार नाही एक पर्याय हे दोन पर्याय काय एक 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 नऊ 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 म्हणजे नऊ एक नऊ हे सुद्धा येऊ शकतं आणि चौथा पर्याय काय चार 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 पाच 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 म्हणजे पाच चोकवीस इथं शून्य तीन आणि चार पर्याय येऊ शकत नाही मग आपण जर हा पर्याय बघितला एक पर्याय तीन 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 आणि पुन्हा तीन 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 घेऊन बघितलं तर तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ पुन्हा अधिक तीन त्रिक नऊ इथं अधिक येईल पुन्हा नऊ नऊ पुन्हा नऊ आता हे मोठं मोठं व्हायल बरोबर आहे नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तिक सत्तावीस इथं सात येईल म्हणजे हा पर्याय येणार नाही तर काय येईल एक म्हणजे चौकोन चौकोनच्या जागी एक एक त्रिकोण त्रिकोणाच्या जागी नऊ 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 गुन्हेले करून बघा काय होईल नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ पुन्हा अधिक नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ पुन्हा अधिक नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ इथं पण अधिक येईल आणि इथं नऊ मग आता काय आली बेरीज बघा बरं किती येईल बेरीज ह्याची तर नऊ नऊ आणि नऊ अठराला आठ आजचा आला एक नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ एक सत्तावीस आणि एक अठ्ठावीसला आठ आठ दोन नऊ आणि नऊ दोन अठरा आणि दोन वीसला शून्य हातच्या आले दोन नऊ आणि दोन अकरा आलं का हेच उत्तर पर्यायात हेच आहे इथं सुद्धा उत्तर तेच आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती दोन पहा पुढचा प्रश्न बघा तिसावा प्रश्न शंभरचा शेकडा पाच हे बघा हे शंभर शंभरचा शेकडा पाच हे बघा हे शेकडा पाच म्हणजे काय पाचशे शंभर हा शं दहाच्या शेकडा दहापेक्षा पेक्षा म्हणजे हा दहाच्या शेकडा दहापेक्षा पेक्षा चाची चे आलं तर गुणाकार असते बरं का म्हणून इथं गुणिले तर गुणिले घेतलं कितीने लहान किंवा मोठा आहे म्हणजे इथं चौकोन बॉक्स येईल मग आता हे करा बरं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं उत्तर किती आलं इथं एक इथं चौकट आता इथं बघा हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य इथं उत्तर किती आलं पाच म्हणजे मोठं पाच आहे किती न मोठ आहे चार न मोठे म्हणून पर्याय नंबर किती एक पहा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपल्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेत बुद्धिमत्तेचा प्रश्न आलाय फार सोपा है का काय म्हणलं एक प्रश्न क्रमाने येणारा आकृतिबंद ओळखा आता काय सांगितलं इथं क्रमाने आता बघा इथं काय दिले त्रिकोण आणि वर्तुळ एक त्रिकोण आणि नंतर वर्तुळ आणि पुन्हा क्रमाने काय आलेत दोन त्रिकोण आणि पुन्हा दोन वर्तुळ आता क्रमाने पुढे काय येईल तीन त्रिकोण हे क्रमाने येतील म्हणून याचं उत्तर निश्चितच काय पर्याय नंबर दोन आहे ना सोपं पहा पुढचा बघा आता हा प्रश्न बत्तीसावा काय सांगितलंय रोहितला दरमहा अठरा हजार रुपये पगार मिळतो त्यातील एक छेद नऊ भाग पेट्रोलवर चार छेद नऊ भाग घर खर्चावर व छेद नऊ भाग बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो हो तर तो किती रक्कम शिल्लक ठेवतो हा प्रश्न आहे याचं उत्तर पण सोपं आहे मुलांनो पण ह्या पर्यायामध्ये ते उत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळं हा प्रश्न हा वगळलेला आहे पहा पुढचा प्रश्न बघूया तरी याचं उत्तर काढू आपण आता किती अठरा हजार त्याचा पगार आहे आणि त्याचा एकूण खर्च किती आहे एक छेद नऊ अधिक चार छेद नऊ अधिक दोन छेद नऊ म्हणजे टोटल खर्च छेद समान आहेत म्हणून अंशाची बेरीज चार दोन सहा एक सात छेद नऊ म्हणजे अठरा हजारचा तो सातशे नऊ भाग खर्च करतो म्हणजे किती खर्च करतो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि हे तीन शून्य त्याच्या पुढे आले म्हणजे दोन हजार गुणिले सात म्हणजे किती आलं चौदा हजार रुपये त्याचा खर्च टोटल चौदा हजार मग आता त्याची पगार आहे अठरा हजार त्याच्यातून खर्च करतो चौदा हजार म्हणजे उरतात चार हजार मग आता हा चार हजार पर्यायात आहेत का नाहीये म्हणून हा प्रश्न वगळला बघूया मुलांना तेहत्तीसावा प्रश्न नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले पंधरा दिवस अडीच लिटर दूध व उरलेले दिवस दीड लिटर दूध बावन्न रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतले तर तिचे दुधाचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले अरे किती सोपे आता सप्टेंबर महिना म्हणजे सप्टेंबर महिन्यात आलं का ज असंच अंगठ्यावर चेक करायचं हे बघा हे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि हे सप्टेंबर सप्टेंबर किती दिवसाचा तीस मग आता हे तीस दिवस सप्टेंबरचे त्याच्यातले पंधरा दिवस किती घेतलं अडीच लिटर पुन्हा पंधरा दिवस किती घेतले दीड लिटर मग आता एकूण किती लिटर घेतलं ते काढूया आपण मग पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस एक स्थळाने दशांश दिला म्हणजे बावीस दशांश पाच आलं आणि पंधरा गुंडीले पंचवीस करूया पंचवीस पाच सव्वाशेला पाच हातचे आले बारा एक पंचवीस पंचवीस आणि बारा सदोतीस एक स्थळाने दशांश संपलं आता ह्याची बेरीज करा पाचला पाचन पाच दहाला शून्य दशांशला दशांश हात चाल एक सात तीन दहाला शून्य हात चाल एक तीन तीन सहा म्हणजे हे किती लिटर झाले आपले साठ लिटर मग आता किती रुपये लिटर आहे बावन्न लिटर आणि त्याचा साठ न गुणायचं मग आता ह्यांचा जर गुणाकार केला तर किती येईल शून्य शून्य पुन्हा अधिक साहितो बाराला दोन हातचा एक साहा पणचे तीस आणि एक एकतीस उत्तर आलं शून्य दोन एक तीन एक हजार सॉरी तीन हजार एकशे वीस पर्याय नंबर किती दोन पहा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय सांगितलं आहे सतरा लाख सतराशे सतरा हजार आणि सतरा यांची बेरीज करायची मग किती सतरा लाख हे बघा सतरा शून्य 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 हे किती झाले एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख सतरा लाख पुन्हा सतराशे पुन्हा अधिक हे बघा सतराशे म्हणजे कसं सतराच्या पुढं दोन शून्य हे झाले सतराशे पुन्हा सतरा हजार हे बघा हे एक सात आणि त्याच्या पुढं एक दोन तीन शून्य म्हणजे हे झाले सतरा हजार पुन्हा आधी काय अजून सतरा ह्यांची बेरीज करायची मग आता टोटल किती येईल एकक एककची बेरीज सात दशक दशकची एक पुन्हा शतक शतकची सात हजार हजारची आली आठ आणि दस हजार दस हजारची एक आणि लाख लाखची सतराच सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा म्हणजे किती <coughs> सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा पर्याय नंबर किती आलायचं दोन पहा पुढचा प्रश्न बघा आता सरळ व्याजाचं गणित त्याच्यामध्ये कोणत्याही चार राशीपैकी तीन राशीची माहिती पाहिजे काय सांगितलंय पस्तीसावं गणित दसादशे चार दराने पाच हजार रुपयांचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असं म्हणलंय मग आता दर किती आहे दसादशे दर आहे चार हा पाच हजार रुपयाचे म्हणजे मुद्दल किती आहे पाच पाच हजार त्याच्यानंतर काय सांगितलंय सरळ मुद् पाच हजार रुपयाचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यापेक्षा म्हणजे मुद्दल तर पाच हजार आहे या पाच हजारच्या दुप्पट मुद्दलीचे दुप्पट सरळ व्याज पाहिजे म्हणजे सरळ व्याज किती आहे तर दहा हजार हे दहा हजार सरळ व्याज तर किती वर्ष लागतील म्हणजे कालावधी किती लागल मग आता सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे मग मा आता कालावधीचं सूत्र मग कालावधी बरोबर का काय क का? गुणिले सरळ व्याज स गुणिले शंभर छेदस्थानी म गुणिले द मग आता सरळ व्याज किती आहे हे सरळ व्याज किती आलं आपलं दहा हजार गुणिले शंभर छेदस्थानी मुद्दल किती पाच हजार गुणिले दर दर किती चार हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे बे एक बे बे दोन्ही चार आणि पुन्हा बे एक बे बे पंचे दहा आणि शून्याला शून्य उत्तर आलं पन्नास म्हणजे ह्याचं उत्तर किती पर्याय नंबर एक पहा पुढचा प्रश्न इतके सोपे जर गणित आले ना मला समजून जायला सुद्धा कंटाळा येते बघा मुलांना काय छत्तीसावा प्रश्न पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत आता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही झाली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्येस दोन अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येस दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव पण ही झाली विषम मग दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणले मग समसंख्या म्हणजेच काय अठ्ठ्याण्णव दोन अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता म्हणजे आता ह्याला जर अठ्ठ्याण्णवनं जर गुणलं तर गुणाकार किती येईल तर एकदम बरोबर आहे याचं उत्तर आहे सत्त्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे दोन गुणाकार करून पहा पर्याय नंबर चार पहा पुढचा प्रश्न बघा सदोतीसावा प्रश्न बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो अरे प्रजासत्ताक दिन म्हणजे माहिती तुम्हाला सव्वीस जानेवारी मग आता हा जर तुम्हाला माहिती आहे तर माहिती काय करून घ्यायचं आहे बालिका दिन मग बालिका दिन कधी येत असतो तर जानेवारी महिन्यातच तीन जानेवारीला हे लक्षात घ्या मुलांना मग आता तीन जानेवारी नंतर सव्वीस जानेवारी किती दिवसांनी येते म्हणजेच काय आपल्याला इथं काय करावं लागल सव्वीसमधून मधून तीन वजा करावी लागतील कारण तीन दिवस वजा केले तर किती येईल मग सव्वीस वजा तीन बरोबर किती आलं तेवीस म्हणून पर्याय नंबर किती एक पहा पुढचा प्रश्न बघा मुलांनो मला तर वाटतं दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार वीसची प्रश्नपत्रिका फार सोपीवर कार्य बघा नेहाच्या बाबांनी अडोतीसावा प्रश्न नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला दहा हजार रुपये दसादशे आठ दराने बँकेत ठेवले पहिल्या वाढदिवसाला किती हजार रुपये दहा हजार रुपये आठ दराने बँकेत ठेवले तर तिच्या सहाव्या वाढदिवसाला तर तिच्या सहाव्या वाढदिवसाला बाबांना एकूण किती रक्कम मिळेल आता मग रक्कम मिळेल म्हणण्यासाठी व्याज काढावं लागेल मग सरळ व्याजा सूत्र काय स बरोबर म गुणिले द गुणिले कच्छेत शंभर चे, हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले शंभर गुणिले आठ आठशे आठशे गुणिले सहा केलं तर किती येईल सहा सहा छत्तीस साई सत्वेचाळीस साही आठे अठ्ठेचाळ चार हजार आठशे रुपये मग आता हे बँकेचं व्याज आहे चार हजार आठशे मुद्दल आहे दहा हजार म्हणजे या दहा हजारामध्ये जर आपल्याला चार हजार आठशे ऍड केलं तर किती आले चौदा हजार आठशे रुपये म्हणून पर्याय नंबर किती दोन किती सोप आहे पहा पुढचा प्रश्न बघा रे मुलांनो हा सुद्धा प्रश्न फार म्हणजे फार सोपा आहे एकोणचाळीस सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम मग आता मला सांगा मुलांनो तुम्हाला माहितच आहे एक डेका ग्रॅम म्हणजे दहा ग्रॅम एक हेक्टोग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम आणि एक किलोग्रॅम म्हणजे किती येते बाळांनो तर एक हजार ग्रॅम आपल्याला सत्तर हेक्टो दिले मग एक हेक्टोच्याऐवजी आपल्याला इथं सत्तर हेक्टो गुणिले आपल्याला शंभर करावं लागेल उत्तर येईल सात हजार म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर चार पहा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आपण चाळीसावा प्रश्न आता चाळीसावा प्रश्न। प्रश्नामध्ये इथं दोनशे बावन दिले बरं का आणि हाच प्रश्न तुम्ही ज्यावेळेस इंग्लिशमधून पाहतात त्यावेळेस तुम्हाला इथं काय दिसून येते पहा इथं तुम्हाला दिसते पाचशे पंचवीस म्हणजे आपल्याला हा पाचशे पंचवीस आकडाच गृहीत धरून उत्तर आहे बरं का आपल्याला दोन्ही प्रश्न आपल्याला वाचावे लागतात बघा काय सांगितलंय सहलीसाठी एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोनशे बावन रुपये दोनशे बावनच्या आधी काय वाचायचं ऐवजी पाचशे पंचवीस रुपये जमा केले म्हणजे आता किती होतील आता पहा इथ काय सांगितलं आपल्याला एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी दोनशे ऐवजी पाचशे पंचवीस म्हणजे वीस हजार चारशे पंच्याहत्तर जमा केले बरं का रे आणि पुन्हा त्यामध्ये पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा व उरलेल्या पाच रुपयाच्या नोटा म्हणजे पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे वीस हजार रुपये झाले आणि आता पुन्हा आपल्याला काय सांगितलं तर त्यात पाच रुपयाच्या किती नोटा मग आता हे वीस हजार चारशे पंच्याहत्तरमधून वीस हजार वजा केले तर चारशे पंचाहत्तर येईल आणि हे चारशे पंच्याहत्तरच्या पाचच्या नोटा आहेत म्हणून त्याला पाच न भागा पाच एक पाच पाच नव आलं पंचान्न म्हणून पर्याय पुढचा का परीक्षेत एक्केचाळीसावा प्रश्न सुनंदाताईंनी डाळिंबाच्या विक्रीतून सतरा हजार रुपये नफा मिळवला त्यांनी नफा म्हणजे काय फायदा मिळाला बरं का त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी सात हजार रुपये बघा सात हजार रुपये लागवडीला खर्च केले अधिक औषधी फवारणीसाठी पाच हजार पुन्हा पाच हजार रुपये फवारणीसाठी खर्च केले मजुरीसाठी तीन हजार मजूर तर लागतातच तीन हजार रुपये खर्च केले आणि वाहतुकीसाठी एक हजार रुपये खर्च केले तर केला होता तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती आता विक्री किंमत काढायची मग आता खरेदी किती पडली ती तर काढावं लागेल पहिल्यांदा मग आता ह्यांना एवढा खर्च आला म्हणजे बघा सात आणि तीन दहा आणि पाच पंधरा आणि सोळा हजार रुपये हे त्याचा खर्च होता मग त्यांनी सतरा हजार नफा मिळवला म्हणजे या सोळा हजारामध्ये जर सतरा हजार जर ॲड केले तर किती येईल सहा सहा बारा आणि एक तेराला तीन हा एक आणि दोन एक तीन तेहतीस हजार रुपयाला विकलं त्यांनी समजलं म्हणून याचं तेहतीस हजाराला विकलं तर सतरा हजार नफा होईल म्हणून उत्तर पर्याय नंबर किती आला मुलांना दोन पहा पुढचा प्रश्न बघा मुलांनो आता बेचाळीसावा प्रश्न हा पण फार सोपा बर का आहे बरं का मुलांनो काय सांगितलं ह्याच्यामध्ये चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे म्हणजे आता चौरस चौ चोवीस ही परिमिती कशाची दिली आहे चौरसाची आणि चौरसाच्या एका बाजू एवढी त्याची रुंदी म्हणजे चौरसाची पहिल्यांदा एक बाजू काढून घ्यायची आणि त्या बाजूची जी माप आहे ती आयताची रुंदी आहे आयताची परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती असेल मग आता था आयताची सुद्धा आपल्याला परिमिती दिली आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आणि लांबी विचारली फार सोपं मुलांनो बघा बरं कसं करायचं मग सगळ्यात सोपं पहिल्यांदा काय करायचं सूत्र लिहायचं मग काय आहे सूत्र चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार बाजू मग काय चौरसाची परिमिती किती दिली आहे बघा चोवीस बरोबर चार गुणिले बाजू मग आता हे चार आणि गुणिले बाजू हे इकडे गुणाकारात ते तिकडे येऊन काय होईल भागाकारात चोवीस छे चार ही येईल बाजू मग किती येईल चार एक चार चारा पंचवीस चार सख चोवीस बाजू आली सहा आता ही सहा बाजू जी आलेली आहे ती काय आहे रुंदी आहे आयताची रुंदी सांगितली मग आयताची परिमिती किती दिली आपल्याला अठ्ठावीस बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी किती दिली आता आपल्याला रुंदी काय म्हणलं होतं ही जी बाजू येईल तीच रुंदी पकडायची आहे म्हणजे इथं आली रुंदी सहा एवढं आलं लक्षात मुलांनो मग आता काय करावं लागेल हे दोन आणि हे गुणाकारात आहे तिकडे येऊन भागाकारात अठ्ठावीस छेदस्थानी दोन बरोबर काय येईल लांबी अधिक सहा मग आता ह्याचं गुण भागाकार किती बे एक बे बे एक बे बेचोकाट बे, 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 चौदा बरोबर लांबी अधिक सहा मग, मग, आथ, मग, आथ मग के के आता अधिक सहा आहेत इकडं मग इकडे येऊन काय होईल वजा सहा चौदा वजा सहा बरोबर येईल लांबी मग चौदामधून मधून सहा गेले उरतात किती आठ मग आठ काय आली आपली लांबी म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती चार समजलं मुलांना व्यवस्थित समजून घ्या बघा मुलांना आणखीन एक सोपा प्रश्न सभागृहातील एका ओळीत आता हे एक्स एक्स म्हणजे किती झाले वीस आणि पुन्हा पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस म्हणजे सत्तावीस झाले बरं का हे लक्षात ठेवा सत्तावीस पासून यल म्हणजे किती पन्नास दहा एक्स म्हणजे पन्नास आणि दहा साठ पुन्हा पासष्ट आणि एक सहासष्ट हे बघा हे सहासष्ट हे लक्षात घ्यायचं रोमन अक्षरातलं सभागृहातील ओळीत सत्तावीसपासून सहासष्टपर्यंत आसन क्रमांक आहेत एका ओळीत आहेत बरं का सत्तावीसपासून ते सहासष्टपर्यंत हां तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत अरे फार सोपा आहे सत्तावीस पासून सहासष्ट पर्यंत आसनं आहेत आसनं कोणते नाही आहेत एक ते सव्वीस नाही आहेत म्हणून सहासष्ट मधून सव्वीस वजा करा सहा मधून सहा गेले शून्य सहा मधून दोन गेले चार चाळीस म्हणून किती आसनं आहेत आता तिथं मग सहासष्ट मधून सव्वीस गेले उरले चाळीस मग चाळीस आसनं सत्तावीस ते सहासष्ट किती आहेत तर चाळीस पर्याय नंबर तीन पहा पुढचा प्रश्न बघा मुलांनो हे तर प्रश्न फार सोपा आहे रे सगळे दोन हजार वीसची प्रश्नपत्रिका सोपी वाटायली मला तर बघा चौवेचाळीसावा प्रश्न काय सांगितला एका संख्येला पंधराने भागले असता म्हणजे बघा ही एक्स संख्या आहे या संख्येला कितीनं भागलं पंधराने भागला असता भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार बारा येतो आता भागाकार किती आला बारा येतो त्याच संख्येला सोहळाने भागले तर बाकी किती आता ह्यालाच ची, एक्सलाच कितीनं भागायचं आहे सोहळ्यानं भागायचं आहे तर बाकी किती येईल असं म्हणले मग पहिल्यांदा आता हे एक्सचं काढावं लागेल मग काढण्यासाठी काय पंधरा आणि बारा यांचा गुणाकार मग काय येईल पंधरा दोन्ही तीसला शून्य हातचे आली तीन पंधरा एक पंधरा आणि पंधरा तीन अठरा म्हणजे एक्स म्हणजे किती आलं एकशे ऐंशी आता या एकशे ऐंशीला सोळा ना भागायचंय सोळा एक सोळा दोन उरले पुन्हा सोळा एक सोळा उरले किती चार बाकी आली चार म्हणून पर्याय नंबर किती दोन आहे ना सोपं पहा पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीसावा प्रश्न खालील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो आता दशांश पूर्णांक म्हणल्या मग आता रेखांकित भाग किती आहेत बघा पाकळ्या किती रंगवल्या आहेत एक दोन तीन चार रंगवल्यात आणि किती पाकळ्या आहेत ते एकूण मोजा बरं इथून मोजूया आपण हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सोळापैकी चार म्हणजे पर्याय नंबर एक पण येऊ शकते सोळापैकी चार रंगवलेले आहेत अरे पर्याय नंबर दोन पण येऊ शकते चार एक चार आणि चारी चौक सोळा इथं काटाकाटी केल्यावर एक छे चार पण आपल्याला अपूर्णांक विचारलेलं नाही दशांश अपूर्णांक विचारलं आहे म्हणजे एक छे चारचा दशांश अपूर्णांक काय होईल चारनं जर एकला भागलं तर शून्याचा भाग दशांश इथं शून्य आलं चार एक चार एक चार दोन्ही आठ आणि इथं दहामधून आठ गेले दोन आणि इथं शून्य आलं चारा पंचवीस शून्य दशांश दोन पाच म्हणजे पर्याय नंबर किती येईल तीन ह्याचं उत्तर काय अचूक पर्याय नंबर तीन आहे पहा पुढचा प्रश्न बघा शेहेचाळीसावा प्रश्न आदित्यचा जन्म चौदा जुलै दोन हजार एकला ला शनिवारी झाला त्याच्या आठव्या वाढदिवसा दिवशी कोणता वार होता मग सांगा आठवा वाढदिवस म्हणजे दोन हजार एक मध्ये आठ आणि वार विचारले मग एकदम सोबत आहे मुलांना टेन्शन नाही घ्यायचं वार कोणता होता शनिवार आता शनिवारच्या पुढं आठवा वाढदिवस म्हणजे शनिवारमध्ये आठ मिसळायचे पण पुन्हा अजून या आठमध्ये दोन हजार चार आणि दोन हजार आठ हे दोन लीप वर्ष आले म्हणजे आठ अधिक दोन करावे लागतील म्हणजे दहा शनिवारमध्ये दहा मिसळायचे शनिवारच्या पुढं काय शनिवारच्या पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे शनिवारच्या पुढं रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणून पर्याय नंबर किती पर्याय नंबर येणार तीन ही एक पद्धत सोपी आहे करा बघा विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीसावा प्रश्न खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्ह येतील आता फार सोपं आहे इथं ऑलरेडी बरोबरचं चिन्ह दिले अठ्ठेचाळीस मग आता ह्याच्या चिन्ह कोणते तरी भरायचे आता का या विद्यार्थ्याने आधीच चिन्ह भरून ठेवले सराव केलाय तसं तुम्हीसुद्धा परीक्षित करू शकता हां मग आता हे पर्याय नंबर चारचे चिन्ह त्याच्यात भरले क्रिया करा अगोदर भागाकार किती आला भागाकार दोन आणि सहाचा सा भागाकार केला तर आला तीन अधिक दहा गुणिले पाच वजा पाच बरोबर अठ्ठेच्या आता कोणती क्रिया करायची बेरीज गुणिले आणि वजा बाकी आहे तर गुणाकार करून घ्या मग तीन अधिक दहा पन्नास वजा पाच आता काय ह्याची जी क्रिया येईल ती क्रमांक करा तीन आणि पन्नास किती आले त्रेपन्न त्रेपन्न वाजा पाच बरोबर अठ्ठेचाळ मग आता त्रेपन्नमधून पाच गेले उरतात किती तर इकडेही अठ्ठेचाळी येतात आणि तिकडेही अठ्ठेचाळी येतात हे अठ्ठेचाळ हे अठ्ठेचाळ बरोबर आलं तर कोणत्या पर्यायामुळं पर्याय नंबर चारमुळं तर याचं उत्तर किती पर्याय नंबर चार बघा विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीसावा प्रश्न हे तर लय आहे काय अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीचा व शतक स्थानाच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार आता दश हजार स्थानची कोणती किंमत आहे पाच त्याची स्थानिक किंमत किती आली पन्नास हजार मग पन्नास हजार आणि या दोनची दर्शनी किंमत दोनची दर्शनी किंमत आहे दोनच मग पन्नास हजार गुणिले दोन किती आलं एक लाख म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती चार किती सोपा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नासावा प्रश्न हे एक तर लई आहे जोसेफने एक रिम कागदापैकी वीस दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले अरे उलाटो एक रिम म्हणजेच किती रे वीस दसते म्हणजे एक रिम म्हणजे वीस दस्ते वीस दस्ते म्हणजे चारशे ऐंशी म्हणजे एक कीम पूर्ण संपवली तर उरणार काय झिरो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन शून्य ह्याचं पाठांतर पाहिजे बरं का मुलांनो पण तुम्हाला बघा प्रश्न पन्नास व एक्कावन्न खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा रोप वाटिकेत असलेली रोपे गुलाब जास्वंद चाफा मोगरा रोपांची संख्या कुंडे दिलेले तिथं पण हे सगळ्यात महत्त्वाचं बरं का लिहिलेलं प्रमाण एक चित्र बरोबर दहा रोपे हे महत्त्वाचे बरं का मुलांना मग काय प्रश्न जास्वंद चाफा मोगरा यांची एकूण किती रोपे आहेत जास्वंदाच्या पुढं एक दोन तीन चार कुंडे म्हणजे चाळीस झाले चाफ्याच्या पुढं दोन कुंडे म्हणजे वीस मोगऱ्याच्या पुढं दोन कुंडे म्हणजे वीस चाळीस पन्नास साठ ऐंशी म्हणून पर्याय नंबर किती दोन अगदी सोपं होतं तसाच पुढचा प्रश्न काय सांगितलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलं आहे गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या गुलाब आणि मोगरांच्या रोपांची संख्या म्हणजे गुलाबाची रोपं आहेत तीस मोगऱ्याची रोपं आहेत वीस म्हणजे हे झाले पन्नास हे झाले इथं पन्नास झाले रोपांची रो संख्या जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे जास्वंदाची संख्या आहे चाळीस मग आता हे चाळीस आहेत हे पन्नास हे किती जास्त आहेत तर दहानं जास्त म्हणून पर्याय नंबर किती दोन पहा पुढचा प्रश्न बघूया मुलांना आता बावन्नावा प्रश्न काय सांगितलंय पंचवीस ची एक छेद पाचपट हे बघा पंचवीसची ची म्हणलं की गुणाकार एकछेद पाचपट अधिक शंभरची आता हे एक क्रिया झाली या शंभरची म्हणलं की गुन्हेगार एक छेद दोन पट ही एक क्रिया पट बरोबर डॅश डॅशची म्हणजे गुन्हेगार एक छेद पाचपट चौकटीत योग्य संख्या लिहा म्हणजे आता ह्याच्या एक चौकटीत योग्य संख्या लिहायची मग फार सोपं आहे पंचवीसची पाचपट एकछेद पाचपट म्हणजे पाचा पाचा पंचवीस इथं आलं पाच अधिक इथं बेन शंभरला भागा पन्नास पन्नास गुणिले एक म्हणजे पन्नासच बरोबर इथं काय येईल चौकट एक म्हणजे एक छेद पाच येईल आता काय करायचं हे पन्नास आणि पाच किती झाले पंचावन्न बरोबर एक छेद पाच मग आता हे इथं एक म्हणजेच काय आहे एक्स आहे हां आता खाली इथं हे भागाकारात आहे तिकडं जाऊन काय होईल गुणाकारात मग काय होईल पंचावन गुणिले पाच बरोबर यक्स मग उत्तर किती आलं तर उत्तर येईल पाचा पाचा पंचवीसला पाच हाचे आले दोन आणि मग पुन्हा काय पाच पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस दोनशे पंचाहत्तर एक्स एक्सची किंमत किती आली दोनशे पंचाहत्तर म्हणून पर्याय नंबर किती एक बघूया त्रेपन्नावा खालील पूर्णांकाच्या जोडीतील चौकटीत मोठं त्याच्यापेक्षा लहान बरोबर यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील तर सातशे तेरा दिलंय हे बघा सातशे तेरा इथं चौकट तेराशे साठ आणि इथं एक्क्याण्णव छेद एकोणपन्नास आता इथं पण चौकट आहे बर का तर आता कोणतं चिन्ह भरायचं तर तिरकस गुणाकार करा बरं साती साती एकोणपन्नास आणि तेराचा वर्ग येतो एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर मोठं आहे म्हणजे इथं हे मोठ्याचं चिन्ह येईल आता इथं कोणतं चिन्ह येईल आता मी तर बरोबर लिहिलं इथं तर तेरी सत्ती एक्क्याण्णव ह्याला जर सातनं गुणलं तर एक्क्याण्णव यायला मग वर सातनं गुणल्यावर खालीही सातनं गुणला साती साती एकोणपन्नास म्हणून हे सममूल्य पूर्णांक असल्यामुळे इथं येईल बरोबरच चिन्ह म्हणून पर्याय नंबर किती ये पर्याय नंबर एक बघा मुलांनो हा पण प्रश्न सोपाया सोनालीने एक घर सदोतीस लाख पन्नास हजार रुपयास विकत घेतले त्या घरासाठी तिनं सात लाख पंचवीस हजार रुपये फर्निचर बनवले म्हणजे बघा सदोतीस लाख पन्नास हजार रुपयाचं घर आणि पुन्हा सात लाख पंचवीस हजार रुपयाचं फर्निचर म्हणजे एकूण खर्च किती की केला तिनं तर तो खर्च आला चौवेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार ते घर तिनं किती रुपयांना विकले असता तिला सव्वा पाच लाख रुपयांना होईल आता ही एवढी रक्कम आहे तर ह्याच्यात आपल्याला किती रक्कम ॲड करावं लागेल चौवेचाळीस लाख पंच्याहत्तर हजारामध्ये आपल्याला सव्वा पाच लाख म्हणजे पाच लाख पंचवीस हजार एवढा नफा मिळवायचा तर हे नफा त्याच्यात ॲड करावा लागेल शून्य 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 पाचन पाच दहाला शून्य सात तीन दहाला शून्य पाचन चार दोन एक दहाला शून्य आणि हाचा एक पन्नास लाख म्हणून पर्याय नंबर किती येईल याचं पर्याय नंबर दोन पहा पुढचा प्रश्न बघावया आता पंचावन्नावा प्रश्न बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास सहा सेंटीमीटर हा एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेख ए बी किती असेल रेख ए बीचे विचारले प्रश्न समजून घ्या बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास हे बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास किती आहे सहा म्हणजे इथून इथपर्यंत सहा आहे बरं का तर एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर हे व्यास एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे ऑलरेडी म्हणजे पासून इथपर्यंत त्रिज्या आहे तर ए बी बरोबर किती मग आता इथं बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास हा सहा आहे तर ए बीचं माप किती तीन सेंटीमीटर म्हणून पर्याय नंबर किती एक बघा मुलांनो काय छप्पन्नावा प्रश्न सांगितले एक ते पन्नास पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती मग आता तुम्हाला विषम मूळ संख्यांची बेरीज विषम मूळ संख्यांची बेरीज म्हणले बरं का मग आता त्याच्यामध्ये एक सममूळ पण संख्या आहे मग ती सममूळ संख्या कोणती आहे दोन ती घ्यायची नाही आपल्याला मग आता एक ते पन्नासमध्ये मूळ संख्या कोणत्या एक ते दहापर्यंत कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत दोन पुन्हा तीन पाच सात ह्याच्यापैकी दोन घ्यायची नाही मग तीन अधिक पाच अधिक सात त्याच्यानंतर पुन्हा अकरा ते वीसपर्यंत कोणते आहेत अकरा तेरा सतरा आणि एकोणीस त्याच्यानंतर पुन्हा वीस ते तीसमध्ये तेवीस आणि एकोणतीस पुन्हा तीस ते चाळीसमध्ये एकतीस सदोतीस आणि पुन्हा चाळीस ते पुढं पन्नासपर्यंत कोणत्या कोणत्या आहेत तर एक्केचाळ त्रेचाळ आणि सत्तेचाळ या सगळ्यांची बेरीज केली आली ती आली तीनशे सव्वीस म्हणून पर्याय नंबर दोन बघा मुलांनो या प्रश्नाचंच प्रश्ना उत्तर आहे सत्तावन्नावा प्रश्न मध्यानोत्तर अकरा वाजता धनेश गाडीत बसला आता मध्यान पूर्व म्हणजे सकाळचे आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर दुपारनंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा रात्रीच्या अकरा रात्रीच्या अकरा वाजता धनेश गाडीत बसला तर चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला रात्रीच्या अकरा म्हणजे तेवीस वाजता पर्याय नंबर चार किती सोपा आहे पहा पुढचा प्रश्न अरे वा हा तर प्रश्न फार सोपा हो आहे अठ्ठावन्नावा प्रश्न एका शाळेतील दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत अरे सत्तर टक्के घालतात म्हणजे किती घालत नाहीत मग तीस टक्के घालत नाहीत म्हणजे तेवीसशेच्या तीस टक्के काढा मग तेवीसशेच्या तीस टक्के किती तेवीसशे गुणिले तीस चे शंभर काटाकाटी केली तेवीस गुणिले तीस उत्तर आलं सहाशे नव्वद म्हणून पर्याय नंबर किती दोन आहे ना सोपं पहा पुढचा प्रश्न बघा प्रत्येक प्रश्न सोपा आहे बरं का ह्याच्यामध्ये एकोणसाठवा प्रश्न काय म्हणले शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी संख्या कोणती होईल रे मग मोठा अंक नऊ पुन्हा सात पुन्हा तीन दोन आणि शून्य हे मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार झाली ही हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा आता लहानात लहान संख्या कोणती काढावं लागेल तेच मग लहान अंक दोन आहे हे दोन पाच अंकी घ्यायचे म्हणून दोन पुन्हा शून्य पुन्हा तीन सात आणि नऊ लहान आता लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे मग ह्याच्यातून हे वजा करावं लागेल दहातून नऊ गेले एक उरला इकड लहचा इथं बारातून आठ गेले चार उरले तिकड लहाचा इथं तेरातून चार गेले नऊ उरले तिकडलाचा इथं सातमधून एक गेला सहा उरले तिकडला लाहाजचा तर घेतलाच नव्हता नऊमधून सा दोन गेले सात उरले शहात्तर हजार नऊशे एकेचा पर्याय नंबर चार किती सोपं आहे बघा हा तर प्रश्न अगदी सोपा आहे खालील आकृतीतील कोणांची संख्या मोजा असे जर आला असतील तर त्याचे कोण किती होतात ते मोजा हा एक दोन तीन, एक आधिक, दोन, आधिक, तीन आधिक, चार आहेत मग ह्या सगळ्यांची विरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती चार आणि एक पाच आणि तीन दोन पाच 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 दहा म्हणून पर्याय नंबर किती एक किती सोपा आहे ट्रिक वापरा अरे वा हा पण प्रश्न सोपा आहे वर का मुलांना पासष्टावा विश्वासने दहा रुपयाला एक वही दहा रुपयाला बरं का एक वही याप्रमाणे पाच डझन वह्या आणल्या पाच डझन म्हणजे किती रे बारा एक डझन म्हणजे बारा पाच डझन म्हणजे बारा पंचे साठ वह्या घेतल्या तर बरं का त्यातील पाच वह्या खराब आढळल्या आता साठपैकी पैकी पाच खराब झाल्या म्हणजे किती उरल्या पंचावन्न असं आढळल्या मुरले उरलेल्या वया त्याने सातशे पंधरा रुपयाला विकल्या आता उरल्या पंचा विक किती पंचावन्न वया किती रुपयाला विकल्या सातशे पंधरा रुपयाला पंचावन्न वया विकल्या या व्यवहारात त्याला प्रत्येक वही माग किती रुपयाचा फायदा झाला मग आता सातशे पंधरा वह्या पंचावन्नला विकल्या म्हणजे काटाकाटी करून किती येतं बघा बरं पाच एक पाच पाच एक पाच हे पाच एक पाच सहा सात दोन उरले पाच चोक वीस आणि इथं एक उरला पाच त्रिक पंधरा म्हणजे एकशे त्रेचाळीस छेदस्थानी अकरा पुन्हा अकरा एक अकरा अकरा एक अकरा आणि पुन्हा किती उरले इथं तीन अकरा तरी तेहतीस म्हणजे उत्तर आलं तेरा म्हणजे त्यानं एक वही तेरा रुपयाला विकली आणि घेतली किती रुपयाला होती दहा रुपयाला म्हणजे दहा रुपयाला घेतली आणि तेरा रुपयाला विकली म्हणून किती रुपये नफा झाला त्याला तीन रुपये म्हणून पर्याय नंबर दोन पहा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आता त्रेसष्टावा प्रश्न आता बघा ही प्रश्नपत्रिका तुमची एवढं का मुलांना तुम्हाला काय करायचं ते करू शकता तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य ठीक आहे तुम्ही सुद्धा असंच परीक्षेमध्ये आकडेमोड करत राहा आणि उत्तर काढा बघूया आपण प्रश्न समजून घेऊया सात गुणिले पाच वजा दोन गुणिले तीन अधिक चार बरोबर किती बोलले मग आता हा प्रश्न मी इथं लिहिला मग साता पाच पस्तीस वजा तीन दोन्ही किती हे तीन दोन्ही सहा अधिक चार पस्तीसमधून मधून सहा गेले किती उरले एकोणतीस अधिक चार मग एकोणतीस अधिक चार किती तेहतीस म्हणून पर्याय नंबर किती तीन पहा पुढचा प्रश्न बघा हा पण प्रश्न अगदी सोपा आहे बरं का मुलांनो चौसष्टावा प्रश्न एका पाण्याच्या टाकीची धारकता एकशे चाळीस लिटर आहे म्हणजे टाकी त्या टाकीत चा किती बसते पाणी एकशे चाळीस लिटर बसते त्या टाकीचा चारशे सात भाग पाण्याने भरलाय मग भरला आहे किती चारशे सात भाग पाण्यानं भरला आहे म्हणजे किती पाणी आहे त्याच्यात सात एक सात सात दोन्ही चौदा शून्य वीस गुणिले चार वीस चोक ऐंशी चारशे सात भाग भरलाय म्हणजे त्याच्यात ऐंशी लिटर पाणी आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे बघ मग एकशे चाळीसमधून आपण जर ऐंशी वजा केलं तर उरतंय किती साठ म्हणून पर्याय नंबर किती एक पहा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहा अगदी सोपा प्रश्न आलाय बघा श्रीकांत ताशी पंच्याऐंशी किमी वेगाने गाडी चालवतो प गाडीची स्पीड पंच्याऐंशी किलोमीटर आहे त्याच वेगाने पाचशे पंच्याण्णव किमी गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल मग आता पाचशे पंच्याण्णव किलोमीटर त्याचा प्रवास आहे आणि ताशी वेग पंच्याऐंशी आहे मग काटाकाटी करा पाच एक पाच तीन उरले पाच सत्त पस्तीस वर पाच एक पाच पाच एक पाच, एक पाच, पाच चार उरले पाच नव पंचेचाळ आता सतरा एक सतरा आणि सतरा सत्त एकोणीसाचे म्हणून पर्याय नंबर उत्तर सात आहे पर्याय नंबर एक छान पहा पुढचा प्रश्न बघूया सहासष्टावा प्रश्न दीपने दोन हजार रुपये चार वर्षासाठी दसादशी आठ दराने ठेवले आता दोघं जण आहेत बरं का दीप ना असं ठेवलं आहे व परीनं चार हजार रुपये चार चार वर्षासाठी दसादशी चार दराने ठेवले तर चार वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल मग बघा हे बघा दीपचं हे दोन हजार रुपये मुद्दल चार वर्षासाठी आणि दसादशी आठ दराने म्हणजे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य वीस गुणिले चार गुणिले आठ म्हणजे किती आलं वीस चोक ऐंशी गुणिले आठ आथ, बरोबर आठेआठे चौसष्ट सहाशे चाळीस रुपये व्याज मिळाले बरं का पण त्याला चार वर्षानंतर किती मिळणार हे दोन हजार आणि हे सहाशे चाळीस म्हणजे किती दोन हजार सहाशे चाळीस रुपये मिळणार दीपला चार वर्षांनी आता परीला किती मिळणार हे दोन शून्य कटले हे दोन शून्य चाळीस गुणिले चार गुणिले चार चाळीस गुणिले चार किती चारी चोक सोहळा एकशे साठ गुणिले चार बरोबर किती आलं सोळ चोक चौसष्ट सहाशे चाळीस व्याज आणि हे चार हजार म्हणजे चार हजारच्या पुढं सहाशे चाळीस म्हणजे किती झाले चार हजार सहाशे चाळीस म्हणजे परीची किंमत सहा चार वर्षानंतर तिला मिळणारी रक्कम नुसतं व्याज मिळेल का नाही मिळणार तर पूर्ण रास मिळत असते सहाशे चाळीस प्लस बुद्दल चार हजार सहाशे चाळीस तिला मिळतील आणि दीपला दोन हजार सहाशे चाळीस मिळतील म्हणजे परीला जास्त मिळतील म्हणून पर्याय नंबर किती चार परीला दीपपेक्षा जास्त रक्कम मिळेल हे त्याचं उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न अरे बघा बरं हा पण प्रश्न सोपा आहे मुलांना खालील आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत मग आता हे तर विद्यार्थ्यांनी इतर नाव दिलेले बरं का तुम्ही पण देऊ शकतात असत ए बी सी डी हे चार छोटे छोटे त्रिकोण आणि मोठा A, B, C, चा एक पाचवा त्रिकोण असे पाच त्रिकोण तयार झाले हा मग आता पाच त्रिकोण कुठं कुठं आहेत पर्याय तीन आणि पर्याय दोनमध्ये सुरुवातीला पाच दिलेत बरं का अनुक्रमे शब्द असल्यामुळं त्रिकोणची संख्या अगोदर घ्यायची बरं का मुलांना हे महत्त्वाचं आहे पर्याय एक आणि चार तर येणारच नाही आता चौकोन किती आहेत सहा आहेत का पाच आहेत बघूया चौकोन बघा बरं पहिला एक चौकोन आहे ए बी दुसरा काय आहे बघा बी सी हे बी सी असा 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 हे बी सीचा एक पुन्हा बी डी हे बी डीचा एक म्हणजे हे झाले तीन आणि त्याच्यानंतर काय येईल पुन्हा ए बी डी हे बघा ए बी डी म्हणजे असा 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 ह्याचा एक पुन्हा काय येईल आणखीन एक चौकोन ए बी सी ए बी सी हे बघा आहे असा 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 हे एक चौकोन झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा कोणता येईल चौकोन तर सी बी डी हे बघा हे सी बी डी म्हणजे असा 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 म्हणजे चौकोन किती झाले ते एक दोन तीन चार पाच सहा म्हणून पर्याय नंबर किती येईल याचं पर्याय नंबर तीन आहे ना सोपा प्रश्न हा बघा बरं मुलांना आता अडुसष्टावा प्रश्न काय सांगितलंय एक दोन तीन चार संख्या दिल्यात आणि या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्याची बेरीज किती चढता क्रम म्हणजे काय लहाण्यापासून मोठ्यापर्यंत पहिला आणि शेवटची संख्या मग आता ह्याच्यात लहान एकदम लहान संख्या कोणती आहे आता हे तेवीस हजार आणि हे पण तेवीस हजार तेवीस हजार नऊशे म्हणजे ही झाली मोठी ही सगळ्यात लहान झाली तेवीस हजार सातशे एक शहाण्णव ही पहिली संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती झाली हे बत्तीस हजार नऊशे आणि बत्तीस हजार सातशे म्हणजे हीच झाली मग या दोन संख्यांची बेरीज केली आणि या दोन संख्यांची बेरीज झाली पर्याय नंबर चार आहे ना सोपं मुलांनो शोधा व्यवस्थित सापडवा आणि पुन्हा क्रमाने बेरीज करा क्रमाने क्रिया करा अरे वा असा प्रश्न तर दर परीक्षेत येतोच बघा एकशेद सातमध्ये मध्ये एकशेद सात किती वेळा मिळवल्या असता उत्तर सात मिळेल मग त्याच्यासाठी युक्ती काय सांगितली आहे तर उत्तर सात पाहिजे म्हणजे ते आवश्यक ते उत्तर गुणिले छेद भागिले अंश वजा एक मग आता काय येईल ह्याचं सात गुणिले छेद किती आहे सात आहे हे छेद सात आहे ना गुणिले छेदस्थानी अंश किती आहे एक वजा एक साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास छेद एक म्हणजेच काय एकोणपन्नास एकोणपन्नासमधून एक गेलं एकोणपन्नासमधून एक गेलं आलं म्हणून पर्याय नंबर किती दोन आहा बघाभर मुलांना आता सत्तरावा प्रश्न हा पण सोपा आहे साकोली गावाची लोकसंख्या एक लाख चोपन्न हजार तीनशे एकोणनव्वद आहे त्यापैकी एक लाख आठ हजार चारशे सत्तावन्न लोकांकडे मोबाईल फोन आहेत तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत अरे मग किती सोपं आहे वजाबाकी करायची ह्याच्यातून ही वजाबाकी करा आणि याच्यातून ही वजाबाकी करून उत्तर काढा अचूक उत्तर काढलात तरच तुम्हाला योग्य पर्याय मिळेल म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर दोन पहा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे तेहतीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती अरे किती सोपा आहे एकशे तेहतीस चे विभाजक काय आहेत एक आहे अधिक सात आहे पुन्हा आणखीन एकशे तेहतीसला ला कशाने भाग जाईल डायरेक्ट एकोणीस आणि पुन्हा एकशे तेहतीस आणि या सगळ्यांची बेरीज करा बेरीज आली किती एकशे साठ म्हणून पर्याय नंबर किती तीन पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटच्या प्रश्नांकडे आयलोत बरं का हळूहळू बहात्तरावा प्रश्न साडे दहा मीटर आता साडे दहा मीटर म्हणजे बघा अगदी सोपं आहे दहा दशांश पाच शून्य व पाऊन मीटर पाऊन मीटर म्हणजे काय रे शून्य दशांश सात पाच म्हणजे हे पाऊन मीटर यांच्या बेरजेतून बघा यांच्या बेरजेतून शेवटी शेवटी घाई करायची नाही हा प्रश्न छान वाचायचा यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील पहिलं बेरीज करून घेऊ पाच सात आणि पाच बाराला दोन दशांश दशांश हात हातचाला एक शून्य शून्य एकच आणि इकडं सव्वा अकरा मीटर आले तर आता यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील म्हणून आपल्याला काय करावं लागेल अकरा पॉईंट दोन पाचमधूनच ती वजा करावी लागेल मग आता साडेपाच मीटर म्हणजे का साडे दहा मीटर जसे लक्षात आले ना तसेच साडेपाच मीटर पाच दशांश पाच शून्य ह्यांची वजा बाकी पाचला पाच बारातून पाच गेले सात दशांश ला दशांश तिकडला इकडं आला आणि अकरातून सहा गेले उरले पाच आणि एकमधून एक गेलं शून्य पाच दशांश सात पाच म्हणजे पावणे सहा झाले म्हणजे पर्याय नंबर किती चार ऐक नाही घाई करायचे नाही छान प्रश्न वाचा उत्तर येतच आहे मुलांनो बघा मुलांनो हे पण सोपा प्रश्न आहे हा एका कंपनीत पंच्याण्णव कामगार समान पगारावर काम करतात त्यांच्या पगारासाठी कंपनीला दरमहा आठ लाख सात हजार पाचशे रुपये द्यावे लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो अरे किती सोपं आहे बघा बघा आठ लाख सात हजार पाचशे हे एवढा पगार आहे किती जणांमध्ये पंच्याण्णव भागाकार करा पाच एक पाच आणि इतर चार चारुले पाच नव पंचेचाळीस खाली एकोणीस उरले आता इथं बघा पाच एक पाच आणि आठमधून पाच गेले किती उरले तीन पाच सख तीस पुन्हा पाच एक पाच सहा सात दोन उरले पाचा पाचा पंचवीस आणि दोन शून्य म्हणजे आता किती आलं बघा हे खाली एकोणीसनं भागायचं कुणाला एकशे एकसष्टच्या पुढं पाच आणि त्याच्या पुढं दोन शून्य बघा आता एकोणी एकोणी एक एकोणी एकोणी आठ बावन्नचे मग एकशे बावन्न लिहू इथं मग अकरातून दोन गेले उरले किती नऊ तिकडलाचं इथं शून्य शून्य वरून घेतले पाच एकोणीस पाचा पंच्याण्णव आता वर शून्य शून्य वरून शून्यानं घेतलं एकोणीसनं शून्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग पुन्हा वरून शून्य घेतलं एकोणीसनं या शून्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग आठ हजार पाचशे पर्याय नंबर चार समजलं हे तर प्रश्न मुलांना वाचल्या वाचल्याच येते बघा चौऱ्याहत्तरावा खालीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात अरे किती सोपं आहे घनाचीच असतात विटाची नाही कंपास पिटी नाही पेटी नाही म्हणून पर्याय नंबर तीन पहा पुढचा प्रश्न हा बघूया आता शेवटचा प्रश्न पंचाहत्तरावा खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाची येऊ शकणार नाही मग लगतचे म्हणजे काय रे चिटकून मग लालच्या चिटकून जांभळा आहे लालच्याही ही चिटकून पुन्हा वर निळा येऊ शकतो पण हे दोन सोडून काय येणार नाही हिरवा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर काय आहे चार हिरवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय मेहनतीनं ही प्रश्नपत्रिका आम्ही सोडवून दाखवली आहे मग तुम्ही ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित आत्मसात करून घ्या त्याच्यामध्ये काही काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या आणि लक्षात घेऊन व्यवस्थित तुम्ही तुमचा पेपर सोडवा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक